पारडी में पुलिस अत्याचार के कारण मृत दिव्यांग मनोज ठौकर के परिजनों को 50 लाख रुपए का मुआवजा देने मृत ठौकर की पत्नी को पुलिस विभाग में नौकरी देने तथा दोषी पुलिस कर्मचारियों के खिलाफ कड़ी कार्रवाई करने की मांग पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े के नेतृत्व में पुलिस आयुक्त से मिले प्रतिमंडल ने की है पुलिस आयुक्त को बताया गया कि ठोकर के दिव्यांग होने के बावजूद पुलिस कर्मचारियों ने उसे नहीं बख्शा तथा उसकी निर्ममता से पिटाई की जिसके कारण उसकी मौत हो गई यह घटना दुर्भाग्यजनक तथा पुलिस विभाग को कलंकित करने वाली है खोपड़ी ने इस मामले की उच्च स्तरीय जाँच करने की मांग भी की है मनोजर हाँ अपंग मुलगा दिव्यांग मुलगा हाँ मेकेनिकल चा हा, काम करता सात तारखेला पार्टी चौकामध्ये जेव्हा तो आपल्या घरी जात होता त्यावेळेस त्या पोलिसवाल्यांनी त्या ठिकाणी त्याला थांबवलं तो घाबरला पोलीस आणि दोघांची त्या ठिकाणी तो पडला आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्या मुलाले घेऊन गेले आणि ज्या प्रकारे तिथं मारहाण झाली आणि पोलीस स्टेशनमध्ये तो मुलगा मृत्युमुखी पडला त्या मनोजला दोन लहान मुलं पत्नी आहे एक गरीब परिवारातील एक तो मुलगा आहे आज समस्या अशी आली आहे का त्या तो गेल्यामुळे पूर्ण परिवार हा सडकवर आला आहे आणि म्हणून पोलीस विभागाने ज्या पद्धतीने त्याच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली मास्क घातला नव्हता म्हणून ज्या पद्धतीने त्याच्यावर ते, ते पोलिस डिपार्टमेंटचे जे काही त्या ठिकाणी असतील जे डी बी स्कॉटचे जे पोलीस कर्मचारी असतील त्याच्याला अशा प्रकारची मारहाण केली आणि त्यामुळे त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि म्हणून आम्ही पोलीस आयुक्तांनाही सांगितलं सगळ्या बाबी त्यांनी समजून घेतल्या त्या ठिकाणी वातावरण फार गरम होतं आणि तो गरम वातावरण असताना सगळ्याला समजूत काढून तो प्रकार त्या ठिकाणी आम्ही शांत केला परंतु आज पोलीस कमिशनर साहेबाला सगळं निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं का त्या जो कोणी पोलीस कर्मचारी याच्यामध्ये दोषी असेल त्याच्यावर ताबडतोब एफ आय आर दाखल करून त्याला ताबडतोब आपण सस्पेंड करा आणि त्या त्या परिवाराला त्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी त्या परिवाराला आपण पोलीस निधीमधून शासनाकडून पन्नास लाख रुपयाची मदत करावी आणि त्याच्या पत्नीला आपण नोकरीत ताबडतोब देण्या संदर्भात पुढची कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही सगळे मिळून पोलीस आयुक्तांना दिलं त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी ऐकण्याच्या अगोदरच आम्हाला सांगितलं का मी कलेक्टरशी बोललो ज्या ज्या अथॉरिटीच्या मी त्याच्याशी बोललो आणि निश्चित स्वरूपात कारण जो व्यक्ती मरम पावला हा पायाने बी अपंग होता आणि डोळ्याने बी दिव्यांग होता आणि त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढा आम्ही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न निश्चित स्वरूपात आम्ही करणार आहोत कॅमेरा पर्सन अखिलेश साथ अभिषेक पासी की रिपोर्ट